पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अगं काय होणार आहे, काय म्हणतेस? मूड दा पाडत्याला मूड दा त्याचा. अजून काय होणार आहे? भय भय तू हो पुढं. आलेच मी 5 मिनिटात. सुषमा, अगं ये सुषमा, पाणी आण बया लवकर. काय बिलामध्ये येणार आहे कोणास ठाऊक बाबा. तो जो कोण शहनशाह समोर येतोय ना, त्याला येऊच देत. त्याला पहिली मुस्कटात मी मारणार आहे. त्याच्यामुळे आमच्या घरावर बालंटाला आमच्या पोटावर पाय आलाय. खरं आहे सुषमे तुझं. अगं त्या शहनशाच्या पायी तू आण बापूंनी काही कमी भोगलंय का ग? अक्का मला काय वाटतंय माहितीये का, आपण या भानगडीत पडायलाच नको. हा हो मम्मी, बापू खरं बोलती ती. आपण या भानगडीत पडायलाच नको, तिकडे काय होयास ती होऊन दे आणि एकदाचा विषय संपू दे बाबा. असं कसं म्हणता बापू तुम्ही? अहो सगळं तर तुमच्या पैशाची मी अडकलं होतं ना. हे बघा आता येळ आली, आता नाही गप्प बसायचं. अक्का बरोबर आहे तुम्ही बोलताय ती. त्या शहनशाला असं सोडलं नाही पाहिजे, त्याला जाब विचारायलाच पाहिजे. अगं जाप काय विचारायचं म्हणतीस? तू म्हणतीस ना तसं त्याचं मुस्काट रंगवलं पाहिजे आधी. देवा आता काय होणार आहे मला खरंच नाही माहिती, पण अर्जुनला यातनं वाचव. त्यानं मार खावा असं अजिबात नाही वाटत मला, पण त्याला वाचवायला काय करायचं हे बिकळणं झाले रे. तूच काहीतरी तोडगा काढ बाबा. अप्पी दीदी भीती वाटत. अगं सुषमी तुला तर माहितीच आहे ना, चहा पिल्याशिवाय मला काय बोलायचं सुधरत नाही. जा की अगं बाई चहा तरी टाक. होय आणते की. आप्पे तू अजिबात घाबरू नकोस, आता तो शहनशाह लोकांच्या हातात मेला तर मेला. बापू खरंच शहनशाहला मरतील? नाही रे बाळा, मला पण नाही माहित काय होणार. हॅलो अगं होय होय तर आज तो शहनशाह येणार आहे सगळ्यांसमोर. अगं अख्ख्या गावात फ्लेक्स लागल्यात. होय होय येते मी भी तिकडच. कदम काय झाले काय आले काय? अरे अर्जा सण आहे सण, आपल्या मागची पिढा जाणार आहे. शांत आज मी शांत होत नसतोय कारण तो शहनशाह बाहेर येणार आहे. अरे आपल्या मागची पिढा जाणार आहे, मला वाटलं होतं त्याच्यामुळे तू पुन्हा सोडून जातो का काय, त्यामुळे आजा आजा शहनशाह आजा आजा. काय बोलताय काय तुम्ही? अरे हो अर्जा तुला मी सांगत होतो तेच सांगत होतो की आज शहनशाह. कदम 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 बस शांत. अरे झालं बस. अरे बसा
आत्ता आजारात नाही उठलाय तुम्ही, एवढं धाप लागेपर्यंत उड्या मारायची काय गरज आहे का? पाणी प्या, सावकाश हळू देऊ का अजून? बोला आता. हे बघ अर्जुन, अरे मला एकटं राहायचा लय कंटाळा आला. अरे तू पाहिजे मला या घरात माझ्या बरोबर. अरे त्या शेनशामुळे तुला घर सोडून राहायला लागलं. त्यात तो प्रतापराव आला, म्हटला त्याला शोधून काढा नाही तर तुझी बदली करतो. कोण कुठला शेनशा त्याच्यामुळे माझं पोरग घर सोडून बाहेर राहतं, आणि उद्या बदली झाली तर गाव सोडून जायला लागलं तर तो शेनशा येतोय ना, येऊ दे. अरे आपल्या मागची कटकट मिटल र. अर्चा अरे तुला खरं सांगतो, तुझ्याशिवाय काय नाही बघ माझं. अरे तुझ्याशिवाय डोक्यात काय नसतं माझ्या दुसरं. हे अर्जा अरे तुला काय झालं? कदम तुम्ही लय तुम्ही नका विचार करत जाऊ जास्त. आणि तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही आत्ताच सांगतो तुम्हाला. अरे त्याच्यामुळेच तुला घराबाहेर राहायला लागलं ना, त्याच्यामुळेच माझा बीपी वाढला का नाही. हो कदम आपल्याला माहिती आहे का की तो शहनशाह चांगला आहे का नाही? तो कोण बी असेल, शहनशाह असेल नाही तर मसी असेल. अरे आपल्यासाठी ती पिढ्याच होती. आता येतोय ना तू सगळ्यांसमोर, झालं तर मात. अर्जा ही ग्रामसभा होऊन जाऊ दे. हा पर तू काय बोल नको त्याच्यात. रात्री आपण शेतात पार्टी करू. अरे लय दिवस झाले शेतात पार्टी करून. हे अर्जा कुठं हरवलंयस तू? आल्यापासून बघतो गप गप आहेस. कदम मला एक सांग, खऱ्याची बाजू घेतली पाहिजे का नाही? म्हणजे काय? अरे खऱ्याचीच बाजू घेतली पाहिजे. काय सांगू आता आणि कस सांगू? अरे काय झालं? हे अर्जा अरे तुझा बाप आहे म्हणून सांगतो. अरे खऱ्याचीच बाजू घ्यायची म्हणजे मग कशाची काळजी वाटत नाही. हा नको काळजी करूस. नाही कदम मला सांग, गोळ्या घेतल्या का नाही तुम्ही? नाही. तू दे की ठीक आहे. क्या आता फक्त आराम. बर तू म्हण तू म्हणून मी आराम करतो. हा रात्री होऊन जाऊ दे दणका. काय करू कदम, गुत्ता वाढवून ठेवलं तुम्ही अजून. आप्पीसाठी शहनशाह बाहेर आलं पाहिजे आणि कदमांसाठी कधीच नाही. काय की चकुले? पैसे पाहिजे होत. कशाला गा बाळा? चॉकलेट घ्यायचं होत. चॉकलेट आणायची? एक नाही दहा घ्यायची होती, मोठी घ्यायची होती. दादाची मोठी घ्यायची एवढी कशाला? माझ्या दोस्तांना द्यायची. दोस्तांना द्यायचे? बर. एक दिवस माझ्या पोटाला चिमटा पडला तरी चाल, माझ्या पोरीच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. नीट ठेवा पैसे हा, आणि अभ्यास करायचा. चकुले तुला लय मोठं व्हायचं. हा ए अरे आटपा लवकर चला की, किती उशीर करताय रे. होय झालं की, झालं का सगळ्यांच? सुजय कुठं आहे? नीट बघा. काय रुपाली, अगं काय कसली जाडी घातली?
काय नाहीतरी तशी एरवी तुम्ही काय आमची ठेवतच नाही. निदान आज सत्काराच्या दिवशी तर. सरकार काय झालं तेच तर दुःख आहे ना. काही होतच नाही आमच्या मनासारखं. बघा 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 जरा साडी बघा त्याची. हा आता ह्या साडी सत्कार समारंभाला जायचं वय. मी बदलून येते लगेच. अन ऐका अरणू कुठे किल्ला मोडला ना रडत होता आवरतो येतो. नाही तिथं त्याची आई दिसेल. नाही एकामेकाला बघितलं की पुळका येईल. तुम्हाला बी सोडू नका त्याला त्याच्या आईकडे. सरकार ती दिसली की हकलतो तिला मी. नको आज नको त्याची काही गरज नाही. आज दिवस माझा आहे फक्त माझा. आणि तो दिवस फक्त माझाच राहील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. कळलं का अनार्जा. आज शहेनशा कोण आहे हे उभ्या गावाला जरी कळणार असलं तरी आम्ही बी कोण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजेत. हंबीरराव हंबीरराव सरकार. हो सरकार. चला. हो सरकार तुम्ही चला पुढं. एक काम आहे तेवढं करून येतो. येळीत पोचा म्हणजे झालं. नाही तर नेमकं आजच्याच दिवशी तुम्हाला तुमची ड्युटी आठवायची. पोचतो वेळेत. चला. अर्जा तू येणार आहे समोर. समोर म्हणजे समोर म्हणजे तो म्हणतोय हॉलमध्ये पुढे बसणार आहे का माग थांबणार आहे. बर बर माझा मोबाईल राहिला होता. रावरा की लवकर चला. नाही मी नाही येणार समोर. मग ते कोणी लिहिले मला नाही माहिती रे. वाटलंच मला तू स्वतःहून स्वतःच्या पायावर कुराण मारणार नाहीये. चला आजचा दिवस आपल्या घरासाठी चांगलाच आहे मग नाही का. पण अर्जा मागच्या वेळेसारखी हिरोगिरी करू नको. चला मग तू चल पुढं. चुकीला एक काम आहे तेवढं करून येतो. पिवताई काहीच कळत नाही ग काय करू. हे बघ ना माझं लॉकेट हातात घेऊन बसले मी. लई भीती वाटायला लागल्या. काहीच काहीच कळत नाही मला. मी काय करू आता. आपे तुला काय वाटतंय. पिवताई तेच तर डोकंच काम करत नाही माझं. आपे आपल्याला माहीत असतं पण काय काय वेळेला आपण फक्त ते मान्य करत नाही. बघ मला एक सांग असं काय जे तुझ्या मनात आहे खोलवर आतमध्ये फक्त तू ते मान्य करत नाहीयेस. पिवताई मला फक्त एवढं वाटतं की मी आज लोकांसमोर नाही यायला पाहिजे. मग संपला विषय. कसा संपला पिवताई विषय. अगं रोजच चाललंय घरात. आम्हाला फार वाईट टाकलंय ग. किराणा देईन झाले बापूंच्या राणीत कुणी बसत नाही. लाईट घालवली घरातली. अजून काय करायचंय. त्यांना कसं तोंड द्यायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कशी शोधायची हेच वाटतंय ना. आपे हे तर काहीच नाहीये. हे इथं होते आपल्या आसगावात. तू कलेक्टर झालीस ना ह्याच्यापेक्षा मोठे मोठे प्रश्न सोडवायला लागतील तुला. खूप प्रेशर असेल पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला सोडवायला लागतील. बघ पिवताई अगं माझ्यामुळे बापू दीप्या मम्मी सगळ्यांना त्रास होतोय आणि मला ते नाही बघवते. अगं हेच तर पाहिजे ना त्यांना म्हणूनच करतायत मुद्दाम. तुला शहेनशा बद्दल माहिती आहे ना. मग ते काढून घेण्यासाठी तुला जे जे त्रास देता येईल ना ते सगळं करणार बघ हे लोक. मी सांगून सांगू का मला. नमस्कार कलेक्टर मॅडम. एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडं. काय. नाही म्हणजे सांगायचं होतं एक. अरे रॉकेट फराळाची पिशवी घे. हा आणतो आणतो.
जरा भूक लागली असेल तुम्हाला. किती दिवस झाला घरात किराणा नाही. घ्या फरळ घ्या. ए काय काम आहे ना ते बोलायचं आणि नसल काय तर फुटायचं इथून. हो वहिनी आमच्या तुझ्यामुळे आम्ही शांत बसतोय. ए पिओ तू यात पडू नका. मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला नाही शिकवायचा. मग काय शिकवायचं तुम्ही सांगा. ए पोरानो अरे काटात देत असं सारखं त्यांना. त्या शेनशनीच्या सांगण्यावर आमचा हात मोडलाय आणि जोपर्यंत समोर येत नाही ना सुरूच राहणार आहे. हे सांगायला तुमच्याकडे आलो आम्ही. कळालं का कलेक्टर मॅडम. त्या शेनशनी फळवलेलं आहे खरं की मी गावासमोर येणार आहे पण जर याच्यामध्ये तुझा आणि त्याचा जर काही गेम असला तर लक्षात ठेव घरात घुसा ना. रॉकेट नाही माझं रॉकेट. हे बघ मला यातलं काहीच माहित नाही. अप्पे तू का नाही राजकारणी व्हायला पाहिजे खर तर. काय खोट बोलते राव तू. खरं खोट्याच आहे ना आम्हाला काहीच घेणं देणं नाही. फक्त तो गावात आला पाहिजे. जर नाही आला तर नाहीतर आतापर्यंत फक्त रेशन बंद केले आता जेवण आणि पाणी बंद करीन. आणि किती जरी घासले ना तरी कोणी मदतीला येणार नाही. ए धमकी द्यायचं काम नाही. देणार धमकी देणार. हे गाव माझं आहे आणि इथं मी म्हणेल तेच होत. कळालं का. नेते म्हटले लाईट बंद झाली पाहिजे लाईट बंद झाली. नेते म्हटले किराणा बंद झाला पाहिजे किराणा बंद झाला. आता नेते पाणी बंद करायचं म्हणतायत. येळ लागणार नाही आपे. आणि सांगितलेलं आहे ना लक्षात ठेवायचं नाहीतर नवीन गाव शोधायचं. कळालं का. नवीन गाव शोधायचं. चला रे. कोणत्या गाव जाते नो. टिटवीपूर का शेनशनगर. फराळ बाबा जा जा दाखला बिकला घ्या तिथला. हा अप्पे म्हणतात तसं करायला माग पुढे बघणार नाहीत. हे खरं पितायचं ही बलाय ना वेळीच तळली पाहिजे. येश मामा आपण यांना घाबरत बसलो ना तर जगणं मुश्किल होईल आपलं. अप्पे अगं ही मोठी माणसं आहेत आपण लय बारकी माणसं आहे सगळे यांच्या हातात असतं आपल्या हातात काही नसतं. त्यांना पाहिजे तसं पाहिजे तेव्हा कसंही वागू शकतात. आपण नाही काय करू शकत. आपे मला ना तुझी बापूंचीच काळजी वाटते. काय होणार आपे ये तुम्ही. येशा मामा अरे तू यांना काय घाबरायचंय ग पिवताई. हाताना मी मागे हटणारच नाही. बघ मग तू जाऊन सांगशील का शहनशाला की तू येऊ नको समोर म्हणून. हो मी सांगणार आहे अर्जुनला जाऊ. अप्पे अगं असं केलं तर केलं तर केलं. आज गाव काय यांच्या मालकीचं आहे वय. आणि मी पण बघते आता मला कोण बाहेर काढता येते. अप्पे हे बघ काय करशील ते शांत डोक्यानं विचार करून कर. आता मलाच टेन्शन आले बघ. पियुताई तू नको टेन्शन घेऊ. अगं ते मुद्दाम करताय. मी बोलते अर्जुनशी. काय आज विशेष. विशेषच विशेष आहे. आज गरम पंचायतीत पिक्चर बघायला मिळणार आहे या शहनशहा. कसला पिक्चर बघतोय शहनशहा कुत्रा का मार खाणार आहे बघ. ते तर आहे बघ. पिक्चर बघायला मिळाला म्हणजे बाद झालं आपल्याला. मी येणार. मला काय धाड भरली. अगं शारदा तुझ्या पायानं नेट तुला चालता येत नाही. असू दे त्यानं काय चुकीचं केलं नाही बघ. आपल्या आपीच्या वडिलांना हात घातलाय त्यांना. त्याचा हात तोडला ना. ह्यात काय चुकीचं आहे. ते शहनशहाला मारायला नाही वाचवाय पाहिजे. त्याच गावाचं भलं आहे. आरती शहनशहा आज जाते मग माराच्या भावाने. आरत्याला पुन्हा आधी धरून ठेवला पाहिजे. मग काय दारू अर्ग पे. त्याच्या मावतानं मरते तर मरू दे की आपल्याला काय.